नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दैनिक मराठीच्या माध्यमातून आपली पुन्हा एकदा भेट होती आहे. विजन गव्हर्मेंट जॉब या एज्युकेशनल चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत. दैनिक मराठीचं आज आपण 31वं लेक्चर बघतो आहे, ज्यामधून आपण नोव्हेंबरचा पहिला आठवडा कव्हर करणार आहे. या आठवड्यामध्ये बऱ्याचशा पॉलिटिकल न्यूज आहेत, त्यानंतर ज्योग्राफी म्हणजेच भूगोलाशी संबंधित न्यूज आहेत, सायन्सशी संबंधित महत्त्वाचे अहवाल आहेत, इम्पॉर्टंट चर्चेतल्या व्यक्ती आहेत. तर अशा प्रत्येक सेक्टरमधल्या न्यूज आपण कव्हर करू, ज्यावरती आपल्याला एक्झाममध्ये डायरेक्टली क्वेश्चन बनतील. या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉब या आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. त्याचबरोबर प्रत्येक संडेला तिथं ऑडिओ लेक्चरसुद्धा असतात, ते सुद्धा तुम्ही रिव्हिजनसाठी ऐकू शकता. ठीक आहे, विजन स्टडीबद्दल एक छोटीशी अपडेट. विजन स्टडीवरती सध्या टेस्ट सिरीजचे ॲडमिशन्स ओपन आहेत. या टेस्ट सिरीज अगदी विषयानुसार आहेत. फॉर एक्झाम्पल, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, राज्यशास्त्र, अंकगणित बुद्धिमापन चाचणी, तर अशा प्रत्येक विषयासाठी टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. या तुम्ही इंडिव्हिज्युअल लावू शकता. त्याचबरोबर जर सगळ्याच विषयांची प्रॅक्टिस करायची तर ही विषयानुसार सराव चाचणी अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1,800 रुपयांमध्ये 6,000 क्वालिटी क्वेश्चन्स मिळत आहेत. यामध्ये एकूण 138 टॉपिक वाईज टेस्टसुद्धा असतील. आणि यातच प्रत्येक विषयांच्या इंडिव्हिज्युअल 5 फुल लेंथ टेस्ट म्हणजे 6 विषयांच्या 30 टेस्ट तुम्हाला देता येतील. ठीक आहे, तर नक्कीच ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. विजन स्टडीवरती आम्ही कंबाईन एक्झामची बॅचसुद्धा घेऊन येतो आहे. जे विद्यार्थी अगदी STI, PSI आणि AOC एक्झामसाठी तयारी करत आहेत, तर अशांसाठी ही कंबाईन एक्झामची बॅच असेल, ज्याचे ॲडमिशन 15 नोव्हेंबरपासून सुरू होतील. ठीक आहे, तर याच अपडेटसोबत आपण लगेच आपल्या लेक्चरची सुरुवात करू. पहिली जी महत्त्वपूर्ण न्यूज आहे, तर ती आपल्या भारताच्या नवीन मॅपशी संबंधित आहे. आपल्या देशाचा एक नवीन नकाशा सर्व्हे ऑफ इंडियाकडून बनवण्यात आला. आता सर्व्हे ऑफ इंडिया हे कोणत्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत येईल, तर हा एखादा क्वेश्चन आपल्याला सहज बनू शकतो. तर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत हे सर्व्हे ऑफ इंडिया येईल, ज्यांच्याकडून भारताचा नवीन मॅप म्हणजे नवीन नकाशा हा प्रकाशित करण्यात आला. आता हा नवीन मॅप प्रकाशित केल्यानंतर दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. पहिला म्हणजे, तुम्हाला माहिती आहे की जम्मू काश्मीर हे राज्य आता राज्य न राहता दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपण त्याला डिवाईड केलं आहे. एक म्हणजे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि दुसरा आहे लद्दाख केंद्रशासित प्रदेश. तर यामध्ये कोणते प्रांत हे इन्क्लूड केले आहेत, तर हा एक मुद्दा. आणि दुसरा म्हणजे, हे जे मॅप ज्यावेळेस नवीन प्रकाशित करण्यात आला, तर ऑब्व्हियस होतं की चायनाकडून आणि पाकिस्तानकडून याला अपोज केला जाईल. मात्र यामध्ये आता नेपाळचीसुद्धा भर पडली आहे. नेपाळनेसुद्धा एका प्रांताशी संबंधित भारताला ऑफिशियली थोडंसं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या या नवीन मॅपशी संबंधित त्यांनी प्रोटेस्टसुद्धा केला, तर तो प्रांत कोणता तेसुद्धा आपण बघू. आणि त्यासाठी म्हणूनच ही न्यूज आपण इन डिटेलमध्ये बघू. जम्मू काश्मीर हे राज्य आता दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये डिवाईड झालं, त्यामुळं एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या ही 9 झालेली आहे. आधी 7 होती आणि एक राज्य कमी झालं आणि त्याला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये बनवल्यामुळं जे आधी 29 राज्य होते ते आता 28 राज्य झाले आहेत. तर भारतामध्ये एकूण 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश हे फॉर्म झालेले आहेत, हे तुम्ही लक्षातच ठेवा. यामध्ये जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचा जर विचार केला तर पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरचा जो भाग येईल तर तो जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये इन्क्लूड केला आहे. म्हणजे ज्यावेळेस तो आपल्या भारतामध्ये सामील होईल तर त्यावेळेस जे प्रशासन चालेल तर ते जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाकडून चालेल. आणि त्याचबरोबर पाकिस्ताननी ज्या प्रदेशाला गिलगित आणि बल्तिस्तान जे नाव दिलं आहे, तर हा प्रदेश लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत येईल. तर ज्यावेळेस आपण हा प्रदेश आपल्या देशामध्ये इन्क्लूड करू तर त्याचं प्रशासन हे लद्दाखमधून चालेल. तर लद्दाख आणि गिलगित बल्चिस्तान हा जो प्रदेश आहे हा एकच केंद्रशासित प्रदेश म्हणून बनला आहे. आता हे जे काही नाव जे दिले ना, गिलगित बल्चिस्तान, तर ते भारताकडून दिलेलं नाही आहे, तर ते ना पाकिस्तानकडून दिलं आहे. पाकिस्तान हा संपूर्ण प्रदेश हा इंडिपेंडंट आहे असंच सांगतो आहे. म्हणजे जसं आपण पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो तर तसंच या प्रदेशाला पाकिस्तानकडून आझाद काश्मीर असं संबोधलं जातं. आझाद काश्मीर म्हणण्याचं कारण ते म्हणजे की त्याला त्यांनी पाकिस्तानमधला भाग किंवा पाकिस्तानमधला एक प्रदेश तर असं दाखवलेलं नाही आहे. त्याचं थोडंसं आंतरराष्ट्रीयकरण व्हावं तर यासाठी एक सेपरेट देश आहे असं त्यांनी घोषित केलं आहे, ज्यामध्ये एक सेपरेट प्राईम मिनिस्टर असेल, प्रेसिडेंट असेल, तिथलचं शासन स्वतंत्र असेल. मात्र असं प्रॅक्टिकली नाही आहे, तिथलचं शासन हे पाकिस्तानकडून चालतं. गिलगितचा जो भाग आहे आणि बल्तिस्तानचा जो भाग आहे, तर इथलचा आणि लद्दाखमधल्या भागांमध्ये जे सांस्कृतिक साम्यता आहे, तर यामुळंच की लद्दाख हा जो काही केंद्रशासित प्रदेश, तर त्यामध्ये गिलगित आणि बल्तिस्तानचा भाग इन्क्लूड केला आहे. ठीक आहे, आणि जम्मू काश्मीर आणि त्याचबरोबर पाक ऑक्युपाईड काश्मीर, तर यांच्यामध्ये थोडीशी सांस्कृतिक साम्यता आहे, तर म्हणून हा प्रदेशसुद्धा एकच केंद्रशासित प्रदेश बनवला आहे. ठीक आहे, आता हा जो मॅप आहे तर हा आपण ऑफिशियल मॅप बघतो आहे. मात्र हा ऑफिशियल मॅप बनण्यापूर्वी म्हणजे 2 नोव्हेंबरच्या आधी
बरेचसे असे मॅप होते की जे गुगलवरतून तुम्हाला बघायला मिळाले असतील की अशा प्रकारे लद्दाख हा एक प्रांत राहील किंवा लद्दाख केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर अशा पद्धतीने राहील, तर हे सगळे आता मॅप तुम्ही विसरून जा. तुम्हाला एकच ऑफिशियल मॅप लक्षात ठेवायचा आहे ज्यामध्ये लद्दाखचा पोर्शन अशा पद्धतीने दाखवला आहे आणि जम्मू काश्मीर असा, ठीक आहे? तर जो व्हायरल झालेला जो मॅप होता तर तो आता निग्लेक्ट करायचा आहे, कारण आपल्या गव्हर्नमेंटकडून सर्वे ऑफ इंडियाकडून एक नवीन मॅप आपला ऑफिशियल मॅप हा प्रकाशित करण्यात आला आहे जो अशा पद्धतीचा असेल, ठीक आहे? आता जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला ना की यामध्ये नेपाळची एक बाजू आहे, तर नेपाळचं नेमकं म्हणणं काय, तर एक प्रदेश आहे कालापानी नावाचा एक प्रदेश जो जवळपास 400 स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास असेल, तर हा प्रदेश नेपाळचा प्रदेश आहे असं नेपाळकडून संबोधलं जातं आणि ऑलरेडी भारत सरकार आणि नेपाळ सरकार ते यांच्यामध्ये या प्रदेशाशी संबंधित म्हणून डिस्प्यूट सॉल्व करण्यासाठी मेकॅनिझम ऑलरेडी काम सुरू आहे, म्हणजे ऑलरेडी हे सगळं प्रोसेसमध्ये आहे. मात्र तरीसुद्धा आता नवीन मॅप प्रकाशित झाल्यानंतर नेपाळकडून अशा प्रकारचा विरोध येणं हे अपेक्षित नव्हतं, त्यांनी थोडासा प्रोटेस्ट वगैरे केला आहे. तर कालापानीचा हा प्रदेश नेपाळच्या मते हा डिस्प्युटेड एरिया आहे ज्याच्यावरती ऑलरेडी सोल्युशनचं काम सुरू आहे, म्हणजे दोन्ही देशांमध्ये याच्याबाबत बोलणी सुरू आहे आणि नक्कीच याच्यातून काहीतरी तोडगा निघेलच. मात्र आता हा कालापानीचा प्रदेश नेमका असा का, तर हे बघण्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये पाठीमागं जावं लागेल. तर थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं झालं तर ज्यावेळेस भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्धाच्या परिस्थिती निर्माण झाल्या होत्या म्हणजे 1962 दरम्यान, तर त्यावेळेस चीनचं सैन्य हे आपल्याला लद्दाखकडून तर भारतामध्ये येऊ शकतंच, त्याचबरोबर अरुणाचल प्रदेशच्या मार्गेसुद्धा येईल, मात्र इथं उत्तराखंडच्या मार्गे म्हणजेच नेपाळकडून डायरेक्टली उत्तराखंडमध्ये येऊ नये. तर यासाठी हा जो कालापानीचा जो प्रदेश आहे तर त्यामध्ये नेपाळच्याच परवानगीने भारतीय सैन्य तिथे थांबलं होतं किंवा भारतीय सैन्याचा तिथं डेरा होता, तर त्यामुळे चीन सैन्य काही भारतामध्ये तिथून आलेलं नाही आहे. मात्र नंतर आपल्याला असं जाणवलं की हा एरिया ऑलरेडी इंडियन गव्हर्नमेंटच्या अंतर्गतच येईल, कारण हे जे नेपाळचं फॉर्मेशन होतं किंवा भारताच्या ज्या बॉर्डर्स आखल्यात तर हे सगळं ब्रिटिशांनी आधी केलेलं आहे, म्हणजे ब्रिटिशांनी जवळपास 1800च्या दरम्यान नेपाळला अशा प्रकारची एक आंतरराष्ट्रीय बॉर्डर दिली ज्यामध्ये एक नदी होती आणि त्या नदीच्या दक्षिणेकडचा भाग हा भारत सरकारच्या अंतर्गत येईल, तर असं या मॅपनुसार होतं. मात्र आता बऱ्याचशा वर्षांपासून त्या नदीला वेगवेगळ्या ट्रिब्युटरीज जॉईन होत आहेत, म्हणजे त्याच्या बऱ्याचशा उपनद्या निघाल्यात किंवा बऱ्याचशा उपनद्या येऊन तिला मिळत आहेत, तर यामुळे तिथलचं जॉग्राफिकल कंडिशन हे पूर्णच बदललं आहे. तर नेमकं आता अशी सिच्युएशन आहे की कोणती नदी कन्सिडर करायची, कोणती बॉर्डर कन्सिडर करायची, तर याचमुळं कालापानीचा हा जो प्रदेश आहे हा थोडासा विवादामध्ये आहे नेपाळच्या वतीने, तो डिस्प्युटेड एरिया आहे. मात्र याच्यावरती सोल्युशन फाइंड आउट करणं सुरू आहे आणि नेपाळनी मे बी बऱ्याचशा इतर देशांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन अशा प्रकारचा प्रोटेस्ट केला असेल. हा प्रोटेस्ट ऑफिशियल होता आणि म्हणूनच हा मुद्दा मी इथं डिस्कस करतो आहे, ठीक आहे? तर आपल्या एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून इतकासा महत्त्वाचा नाही आहे, पण जर तुम्ही यू पी एस सीची तयारी करताय तर तुम्हाला ह्या एरियाबद्दल आणि या डिस्प्यूटबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला बॉर्डर सिक्युरिटी रिलेटेड एक टॉपिक आहे GS 3 मध्ये आय गेस, तर तिथं डायरेक्टली यू पी एस सीमध्ये क्वेश्चन बनेल, ठीक आहे? तर एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आपल्याला जॉग्राफीमध्ये आणि त्याचबरोबर पॉलिटीमध्ये सुद्धा जम्मू काश्मीर आणि लद्दाख केंद्रशासित प्रदेश तर याच्याशी संदर्भात 100% यावरती क्वेश्चन बनू शकतो. तुम्ही तिथलच्या जी काही सिंधू नदी प्रणाली आहे तर ती अभ्यासा, त्यामध्ये मग सिक्वेन्स कसा आहे, तिथलच्या उपनद्या कोणत्या कोणत्या, सिंधू नदी प्रणालीमध्ये किती नद्या येतात, त्याचबरोबर तिथलची पर्वतरांगेचा सिक्वेन्स कसा आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे कसा आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे कसा आहे, तर हे सगळे मुद्दे जॉग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही इथलचे लक्षात घ्या. त्याचबरोबर पॉलिटीचा विचार केला तर आर्टिकल 370 हटवलं आहे, तर 371 मध्ये कुठले कुठले असे स्पेशल स्टेटस आहेत तर ते थोडंसं लक्ष द्या. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश आणि राज्य तर याच्यामध्ये नेमका फरक काय असतो, ऑलरेडी आय गेस आलोक सरांनी खूप छान याच्यावरती लेक्चर घेतलेलं आहे, तुम्हाला क्वेश्चन असं याच्या फॉर्मॅटमधून केंद्रशासित प्रदेश नेमका काय असतो हे व्यवस्थितपणे समजलं असाल, ठीक आहे? तर आपण एकाच न्यूजवरती बराचसा वेळ घेतला आहे, कारण न्यूज तेवढी महत्त्वाची होतीच. पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज आपण बघू, ही न्यूज स्पोर्ट रिलेटेड आहे. साऊथ आफ्रिकेनी रग्बी वर्ल्ड कप जिंकलेला आहे. रग्बी वर्ल्ड कप हा साऊथ आफ्रिकेने तिसऱ्या वेळेस जिंकलेला आहे 2019 मध्ये. आता रग्बी वर्ल्ड कप हा आपल्यासाठी महत्त्वाचा का, कारण रिसेंटली इंग्लंडने आपला ODIचा पहिला वर्ल्ड कप जिंकला. क्रिकेटमधला मी बोलतो आहे की 50 ओव्हरच्या षटकांमधला इंग्लंडचा पहिला वर्ल्ड कप त्यांनी जिंकलेला आहे. आणि इंग्लंड हा पृथ्वीतळावरचा असा एकच देश आहे की ज्याच्याकडं 3 मेजर ट्रॉफी आहेत. 3 मेजर ट्रॉफी म्हणजे कुठल्या, एक रग्बी वर्ल्ड कप जो यावर्षी 2019चा साऊथ आफ्रिकेने जिंकला आहे, ऑलरेडी तो इंग्लंडनेसुद्धा जिंकला होता. त्यानंतर क्रिकेट वर्ल्ड कप हा सुद्धा इंग्लंडने जिंकला आहे.
त्याचबरोबर फुटबॉल वर्ल्ड कप तर हा सुद्धा इंग्लंडने जिंकला आहे. तर असे 3 मेजर कप जिंकणारा इंग्लंड हा पृथ्वीवरचा एकमात्र देश आहे. त्यामुळे ही न्यूज आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाची आहे, कारण साऊथ आफ्रिकेने फायनलमध्ये इंग्लंडला हरवून हा रग्बीचा वर्ल्ड कप जिंकला आहे 2019 साठीचा, आणि साऊथ आफ्रिकेने ही कामगिरी 3रा वेळेस केली आहे. ठीक आहे, तर या वर्ल्ड कपचं आयोजन कुठं झालं होतं तर हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर याचं आयोजन 2019च्या रग्बी वर्ल्ड कपचं आयोजन हे जपानमध्ये झालं होतं, आणि ही या वर्ल्ड कपची 9th एडिशन होती. 9th एडिशन म्हणजे 9वी आवृत्ती होती, ज्यामध्ये साऊथ आफ्रिकेने फायनलला इंग्लंडमध्ये 32-12 हरवलं आहे. ठीक आहे, तर साऊथ आफ्रिकेचे 32 आणि इंग्लंडचे 12, असे 32-12 या स्कोरने इंग्लंडने इंग्लंडला हरवलं. साऊथ आफ्रिकेप्रमाणेच अजून एक असा देश आहे की ज्यांनी आत्तापर्यंत रग्बी वर्ल्ड कप हा 3 वेळेस जिंकला आहे. एकतर आपण बघितलं की साऊथ आफ्रिका हा 3रा वेळेस जिंकतो आहे, त्याचबरोबर न्यूझीलंडने सुद्धा हा वर्ल्ड कप आत्तापर्यंत 3दा जिंकला आहे. तर हा सुद्धा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त वेळेस रग्बी वर्ल्ड कप साऊथ आफ्रिकन टीम त्याचबरोबर न्यूझीलंडच्या टीमने जिंकला आहे. ठीक आहे, साऊथ आफ्रिकन टीमने पहिल्यांदा 1995, त्यानंतर 2007 आणि आता 2019. ओके, पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज. इथं आपण एक नेव्ही एक्सरसाइज बघतो आहे. नेव्ही एक्सरसाइज म्हणजेच नौदलाचा अभ्यास आपण बघतो आहे. हा अभ्यास बांगलादेश आणि अमेरिका तर या दोन देशांच्या दरम्यान झाला. याचं नाव आहे CARAT म्हणजेच कारॅट 2019. तर हा सराव अमेरिका आणि बांगलादेश यांच्या नेव्हींच्या दरम्यान म्हणजे त्यांच्या नौदलांच्या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. याचा एक लॉंग फॉर्म आहे CARAT म्हणजेच कोऑपरेशन अफ्लोट रेडीनेस अँड ट्रेनिंग 2019. हा एक सराव जो की बांगलादेशमध्ये आयोजित केला होता. ओके, याचं आयोजन 4 नोव्हेंबरपासून ते 7 नोव्हेंबरपर्यंत झालं, आणि हा या दोन देशांदरम्यानचा दुसरा असा सराव होता, म्हणजे या सरावाची ही दुसरी एडिशन होती. ठीक आहे, पुढचा असाच एक महत्त्वाचा सराव, हा सराव भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान आयोजित करण्यात आला. हा अशा प्रकारचा पहिलाच सराव असल्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हा सराव बघण्यासाठी आपल्या देशाचे डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंगसुद्धा उपस्थित होते. हा सराव उझबेकिस्तानमध्ये झाला आहे. उझबेकिस्तान वगैरे कुठेही आपण ज्योग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा बघू, मात्र या सरावाचं नाव तुम्ही लक्षात ठेवा, डस्ट लीक 2019 हे या सरावाचं नाव आहे. डस्ट लीक तर अगदी सोपा वर्ड आहे, डस्ट म्हणजे धूळ असं लक्षात ठेवा. डस्ट लीक 2019 जो की उझबेकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आला, भारत आणि उझबेकिस्तान यांच्या आर्मींच्या दरम्यान. ठीक आहे, ती ही एक मिलिटरी एक्सरसाइज होती, आणि अगेन याचा एक मुख्य जो हेतू होता तो म्हणजे काउंटर टेररिझम, टेररिझमच्या विरुद्ध आपण कशा पद्धतीने संयुक्तपणे लढू शकतो, तर यासाठीचा हा एक मिलिटरी एक्सरसाइज जो की भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान आयोजित होता. ठीक आहे, उझबेकिस्तानबद्दल जर सांगायचं झालं तर उझबेकिस्तान हे मॅपमध्ये इथं दाखवलं आहे, त्याची राजधानी आहे ताशकंद, आणि उझबेकिस्तानमध्ये उझबेकिस्तानी सोम नावाची एक करन्सी चालते. आपण जर उझबेकिस्तानला थोडंसं व्यवस्थितपणे बघितलं ना तर इथं तुम्हाला एक अरल सी दिसणार आहे, अरल समुद्र. तर यावरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतात, कारण जर तुम्ही राज्यसेवेचा जर पॅटर्न बघितला तर असे बरेचसे क्वेश्चन असतात की जे आपल्या मिडल ईस्ट कंट्रीज आहेत तर ते कुठल्या समुद्राच्या आजूबाजूला आहेत, किंवा त्याच्या उत्तरेकडे कुठला समुद्र, दक्षिणेच्याकडं कुठला समुद्र आहे, तर असे क्वेश्चन आयोगाने आपल्याला बऱ्याचशा वेळेस विचारलेत. तर म्हणून हे तरी तुम्ही ॲटलिस्ट लक्षात ठेवा की उझबेकिस्तानच्या उत्तरेला अरल सी आहे, अरल समुद्र आहे, आणि उझबेकिस्तानच्या आजूबाजूचे आपण देश बघितले तर कझाकिस्तान आहे, किर्गिस्तान आहे, त्यानंतर ताजाकिस्तान आहे, अफगाणिस्तानची छोटीशी बॉर्डर आपण उझबेकिस्तानसोबत शेअर करतो, त्यानंतर तुर्कमेनिस्तान. तर हे महत्त्वपूर्ण देश ह्या उझबेकिस्तानच्या आजूबाजूला आहेत, हे पण लक्षात ठेवा. हे अगदी सेंट्रल आशियन कंट्रीज म्हणून आपण यांना ओळखतो. भारत कुठं आहे तर भारत इथं आहे. आता ही जी डॉटेड लाईन आहे ती पाककवायड काश्मीरची आहे, म्हणजे जो गिलगित किंवा बल्तिस्तानचा जो प्रदेश आहे तर त्याची ही डॉटेड लाईन. तर भारत आणि अफगाणिस्तान छोटीशी बॉर्डर इथं शेअर होते. त्यानंतर अफगाणिस्तानपासून आपण तजिकिस्तानमार्गे उझबेकिस्तानमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, तर असं काही जायचं वगैरे प्लॅन करू नका. पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज, ही न्यूज इकॉनॉमीशी संबंधित आहे, अर्थशास्त्राशी संबंधित. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडून एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला, गयाना या देशाशी संबंधित आहे. 2020 हा देश 86% त्याचे GDP ग्रोथ रेट असेल तर असं या रिपोर्टमध्ये सांगितलं, म्हणजे त्यांचा आर्थिक वृद्धी दर 86% असणार आहे, जो सध्या 4.4% इतका आहे 2019, तो 2020 86% जाईल. ठीक आहे, भारताचा GDP रेट आपण बऱ्याचशा इन्स्टिट्यूटच्या मार्फत जो बघितला आहे तर तो काही 6.5 वरती गेलेला नाही आहे 2019 साठीचा सांगतोय,
2019 मध्ये आरबीआयकडून 6.1 वरून 5.8 असे बरेचसे आपले कमीच कमीच आपले जीडीपी प्रिडिक्शन सांगितलेले आहेत. मात्र इथं आयएमएफच्या मार्फत या गयाना या देशाचा जीडीपी ग्रोथ रेट म्हणजेच आर्थिक वृद्धी दर हा 86% होईल 2020 मध्ये असा एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. आता हा आर्थिक वृद्धी दर हा डायरेक्टली वाढण्याचं कारण म्हणजे गयानामध्ये थोडेसे ऑइल रिझर्व सापडलेत, तिथलच्या इकॉनॉमीला त्यामुळे बूस्ट मिळालं आहे. आता ऑइल रिझर्वचा वापर हा भविष्यामध्ये त्यांच्याकडून एक्सपोर्टसाठी केला जाऊ शकतो. तर म्हणून 2020 मध्ये जे गयानाचा जे जी डी पी ग्रोथ रेट असेल तर तो 86% असेल असं आयएमएफकडून सांगण्यात आलं आहे. ठीक आहे, तर हा कोणता देश आहे ते या रिलेटेड एखादा काही क्वेश्चन बनू शकतो. इथं जर आपण चायनाचा जी डी पी रेट बघितला तर चायनाचा 6.च्या आसपास काहीतरी येईल, म्हणजे 6.1 6.4 2020 मधलं मी सांगतोय. तर जवळपास 14 पटींनी चायनापेक्षा सुद्धा फास्ट ग्रोविंग इकॉनॉमी असणारे आर्थिक वृद्धी दर असणारे गयाना या देशाचा. ठीक आहे, पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज, ही न्यूज आपल्या COP25 क्लायमेट समिटशी संबंधित आहे. COP25 म्हणजेच काय, तर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 25 क्लायमेट समिट 2019चं, जे की आता मॅड्रिडमध्ये होईल. मॅड्रिड कुठं आहे, तर मॅड्रिड स्पेनमध्ये आहे. स्पेनची राजधानी मॅड्रिड या ठिकाणी 2019चं COP25 होईल. आता हे जे COP25 आहे तर याचं महत्त्व का आहे, कारण या समिट जे होणार आहे म्हणजे जी कॉन्फरन्स होईल तर याच्या लोकेशन बऱ्याच वेळेस बदलल्या. 2018 पासून बऱ्याचशा वेळेस त्याचे लोकेशन चेंज होत गेल्या. म्हणजे 2018 मध्ये पहिल्यांदा अनाऊन्स करण्यात आलं होतं की ब्राझीलमध्ये ही समिट होईल, मात्र ब्राझीलमध्ये फायनान्शियल क्रायसिस वगैरे होतं इकॉनॉमिक इश्यूंमुळं ब्राझीलनी डिनाय केलं की ब्राझील म्हणले आमच्या इथं हे अशा प्रकारचं समिट नको आहे. त्यानंतर ते चिलेमध्ये ट्रान्सफर झालं आणि फायनली आता चिलेमधून सुद्धा हे मॅड्रिड म्हणजेच स्पेन या ठिकाणी होईल. ठीक आहे, तर हे जे समिट आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे. डिसेंबरच्या 2 ते 13 डिसेंबरपर्यंत चालेल. तर असं हे समिट आता मॅड्रिडमध्ये होईल, हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. स्पेन या देशावरून एक गोष्ट आठवते की स्पेनमध्येच मॅड्रिड याच ठिकाणी वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनचं हेड ऑफिससुद्धा आहे. तर हा सुद्धा मुद्दा तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा की वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनचं हेड ऑफिस मॅड्रिड म्हणजेच स्पेन या ठिकाणी येईल. ठीक आहे, तर आता थोडंसं आपण आपल्या देशामधल्या न्यूज बघूयात. आपण आंतरराष्ट्रीय न्यूज आत्तापर्यंत बघितल्या. देशामधली पहिली महत्त्वाची न्यूज ती म्हणजे मणिपूरमध्ये आपल्या नॉर्थ ईस्टर्न राज्यांचा जर विचार केला तर मणिपूर हे राज्य असं राज्य आहे की ज्यामध्ये नॉर्थ ईस्टर्न राज्यांमध्ये होणाऱ्या व्हायलन्सच्या 50% व्हायलन्स हा मणिपूरमध्ये होतो. होम मिनिस्ट्रीकडून एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. ॲन्युअल रिपोर्ट आहे 2018-19 साठीचा, जो की आपल्या युनियन होम मिनिस्ट्रीकडून प्रकाशित करण्यात येतो, ज्यानुसार नॉर्थ ईस्टर्न राज्यांमध्ये 2018 या 2021 वर्षामध्ये 252 असे इन्सिडन्स झाले की जिथं हिंसेची नोंद झालेली आहे, तर असे 252 इन्सिडन्स आहेत. त्यापैकी 127 इन्सिडंट हे फक्त मणिपूर या राज्यामध्ये झालेत. ठीक आहे, तर नॉर्थ ईस्टर्न राज्यांमध्ये आपण जर विचार केला तर मोस्ट व्हायलंट स्टेट म्हणून मणिपूर या राज्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. मणिपूर, त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा, तर असा हा सिक्वेन्स आहे की ज्या सिक्वेन्सनुसार तिथलच्या जे काही व्हायलंट ॲक्टिव्हिटी असतील किंवा व्हायलंट इन्सिडंट जे आहेत तर ते या क्रमामध्ये आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मणिपूरचा क्रमांक लागतो, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्यानंतर आसाम, त्यानंतर मेघालय, त्यानंतर येईल नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा. ठीक आहे, तर हा सिक्वेन्ससुद्धा कुठेतरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण हा थोडासा वेगळा रिपोर्ट आहे. 2017-18 मध्ये सुद्धा हा प्रकाशित करण्यात आला होता. थोडंसं आपण जर आधीचा रिपोर्ट आणि या रिपोर्टमध्ये जर कम्पॅरिझन केलं तर 2017 मध्ये मणिपूरमध्येच 167 वेळेस असे हिंसेचे इन्सिडंट झाले होते आणि आता 2018 मध्ये हा नंबर थोडासा कमी झाला आहे आणि 2018 मध्ये हा नंबर 127 पर्यंत पोहोचला आहे. ठीक आहे, म्हणजे आपण जर विचार केला तर थोडासा हिंसा जी आहे म्हणजे जे व्हायलंटचे इन्सिडंट जे आहेत तर ते थोडे कमीसुद्धा होत आहेत. जवळपास 24% घट आपल्याला बघायला मिळते. आपण जर तिथलच्या या अशा घटनांमध्ये नागरिकांच्या मृत्यूंचा जर नंबर बघितला तर 2017 मध्ये हा नंबर 23 इतका होता. म्हणजे 2017 मध्ये व्हायलंटच्या जे इन्सिडंट झाले तर त्यामध्ये 23 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्या कम्पॅरेटिव्ह 2018 मध्ये 8 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा 8 सुद्धा नको आहे, मात्र हळूहळू तो कमीसुद्धा होईल. त्यामुळे इथं 2018 मध्ये जी आकडेवारी 2017 सोबत जे कम्पॅरिझन आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. हे अतिशय महत्त्वाचं कम्पॅरिझन आहे, यावरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन बनेल. ठीक आहे, मणिपूरबद्दल सांगायचं झालं तर मणिपूरची राजधानी ती म्हणजे इम्फाळ आणि मणिपूरमधला एक तुम्ही नॅशनल पार्क लक्षात ठेवू शकता, खूप छान नॅशनल पार्क आहे ते म्हणजे कैबुल लमजाऊ नॅशनल पार्क. तर या नॅशनल पार्कवरती आपल्याला बँक एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेत. कैबुल लमजाऊ नॅशनल पार्क
हे मणिपूर या राज्यामध्ये येईल. पुढं आपण एक महत्त्वाचा इंडेक्स बघतो आहे ज्यावरती आपण एका स्पेशल लेक्चरच्या माध्यमातून बरीचशी इन्फॉर्मेशन कवर केली आहे. भारताचा विमेन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्समध्ये 2019 रिपोर्टमध्ये 133वा क्रमांक लागतो आहे. ही या रिपोर्टची सेकंड एडिशन होती. याआधी 2017-18 हा प्रकाशित करण्यात आला होता. 2019 या रिपोर्टमध्ये नॉर्वे हा देश प्रथम स्थानावरती येईल, म्हणजे विमेन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्समध्ये पहिल्या स्थानावरती नॉर्वे हा देश आहे. त्यानंतर 167व्या स्थानावरती म्हणजे शेवटच्या स्थानावरती येमेन हा देश येईल. एकूण 167 देशांचा सर्वे करण्यात आला, ज्यामध्ये भारताचा 133वा क्रमांक लागतो. ठीक आहे, 2017-18 जो रिपोर्ट होता आणि त्यावेळेस एकूण 153 देशांचा सर्वे करण्यात आला होता, ज्यामध्ये भारताचा 131वा क्रमांक होता. ठीक आहे, तर आपण ऑलरेडी हा रिपोर्ट इन डिटेलमध्ये स्पेशल लेक्चरच्या माध्यमातून कवर केला आहे. तुम्ही ते लेक्चर नक्की बघा, तर तुम बऱ्याचशा फॅक्ट्स तुमच्या क्लिअर होतील. हा रिपोर्ट कुणी प्रकाशित केला हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तर हा रिपोर्ट जॉर्जटाउन इन्स्टिट्यूट फॉर विमेन पीस अँड सिक्युरिटी, ज्याला GIWPS म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्याचबरोबर एक नॉर्वेमधली इन्स्टिट्यूट आहे ओस्लोमधली, द पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ओस्लो PRIO, तर यांच्याकडून हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. ठीक आहे, पुढचा असाच एक महत्त्वाचा रिपोर्ट. हा रिपोर्ट युनिसेफकडून प्रकाशित करण्यात आला आहे, त्यामुळं अतिशय महत्त्वाचा आहे. युनिसेफ म्हणजे काय? तो युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड, ज्याचं ऑफिशियल नाव हे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड असं आहे, ज्याला आपण सध्या युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणून सुद्धा ओळखतो. तर या इन्स्टिट्यूटच्या मार्फत ॲडॉल्सन्स डायट्स अँड न्यूट्रिशन नावाचा एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. आता ॲडॉल्सन्स म्हणजे काय? तर असे मुलं किंवा मुली ज्यांचं वय वर्ष 10 ते 19 मध्ये असेल, म्हणजे जे असे मुलं आहेत की जे आता बालकांच्या अवस्थेमधून ते प्रौढांच्या अवस्थेकडे चाललेत, तर वय वर्ष 10 ते 19 दरम्यान जी मुलं येतात, तर अशांच्या आरोग्याशी संबंधित असलेला एक रिपोर्ट आहे, ज्यामध्ये त्यांचं डाएट कसं आहे, त्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये न्यूट्रिशनच्या व्हॅल्यू किती आहेत किंवा कशाची कमतरता आहे, तर हे काही सांगण्यात आलं. हा रिपोर्ट युनिसेफच्या मार्फत प्रकाशित केल्यामुळं आपल्याला एक्झाममध्ये यावरती क्वेश्चन बनण्याचा चान्स वाढेल. यामध्ये आपल्या देशासाठी बऱ्याचशा अशा चिंताजनक गोष्टी आहेत, ज्यानुसार भारतामध्ये याच वयोगटामध्ये म्हणजे 10 ते 19 एकूण 80% मुलांमध्ये न्यूट्रिशनच्या डिफिशियन्सी आढळतात. न्यूट्रिशन डिफिशियन्सी म्हणजे काय? तर पोषक मूलद्रव्ये जी लागतात शरीरासाठी, तर त्यांची डिफिशियन्सी म्हणजेच कमतरता आढळते, आणि असे 80% मुलं आहेत. ठीक आहे, मुलं इन द सेन्स मुलं आणि मुली, तर अशांचा नंबर हा 80% आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर भारतामध्ये 10 ते 19 या वयोगटात जर 100 मुलं असतील, तर एकूण 80 मुलांमध्ये अशा न्यूट्रिशन व्हॅल्यूंच्या कमतरता आढळतील. हे न्यूट्रिशन मग आयनच्या फॉर्ममध्ये आहे, त्यानंतर व्हायटामिन्स, व्हायटामिन B12, व्हायटामिन डी, तर असे जे वेगवेगळ्या न्यूट्रिशन्स आहेत, तर यांची व्हॅल्यू या 80% मुलांमध्ये कमी आढळते. ठीक आहे, तर अतिशय महत्त्वाचा असा रिपोर्ट, ज्यामध्ये नीती आयोगाचा सुद्धा एक महत्त्वाचा रोल होता, कारण हा रिपोर्ट बनवण्यापाठीमागं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याचबरोबर नीती आयोग आणि युनिसेफ, तर या तिघांनी मिळून हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. हा तिघांनी मिळून रिपोर्ट ॲनालाईज केला आहे, आणि ज्याला ॲडॉल्सन डायट न्यूट्रिशन असं नाव देऊन हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला, ज्यामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती याच एज ग्रुपमध्ये हिडन हंगर हे आहे. हिडन हंगर म्हणजेच अंडर न्यूट्रिशनचा हा एक प्रकार आहे, हिडन हंगर. आणि या रिपोर्टमध्ये असं सुद्धा सांगण्यात आलं आहे की याच वयोगटात 10% कमी मुलं मुली आहेत की जे दररोज फळं किंवा अंडी खातात. ठीक आहे, तर एक महत्त्वपूर्ण रिपोर्ट आहे. तुमच्यापैकी बरेचसे तुमचे लहान बहीण भाऊ हे अशा न्यूट्रिशनच्या डिफिशियन्सीमध्ये राहू शकतात, कारण जवळपास 80% मुलांचा नंबर येईल, तर त्यामुळे थोडंसं काळजी घ्या. जसं मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगतो की हेल्दी फूड खा. हेल्दी फूड खाल्ल्यानंतर काय होतं की आपण हेल्दी आपण राहणारच आहे, आणि त्यातूनच आपल्याला एक एनर्जीसुद्धा निर्माण होते की आपण वेगवेगळी कामं करू किंवा आपण ॲड ऑन कामं करत राहू, तर यासाठी आपण हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे. आणि याच आपल्याला रिपोर्टमधून सुद्धा दर्शवण्यात येतं आहे की भारतामध्ये 80% ॲडल्ट असे आहेत की त्यांना न्यूट्रिशनचे व्हॅल्यू हे प्रॉपर मिळत नाही आहेत, किंवा त्यांना न्यूट्रिशन डिफिशियन्सीमधून ते सफर करत आहेत. ठीक आहे, आणि या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज किंवा न्यूट्रिशनच्या डिफिशियन्सीमुळं याच वयोगटामध्ये डायबिटीजचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे, त्याचबरोबर हार्ट अटॅकचं डिसीज जे आहे तर त्याचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलं आहे. मुलींमध्ये 40% अशा मुली आहेत की ज्यांना ॲनेमियाचा आजार होतो आहे. ॲनेमिया हे आयन डिफिशियन्सीमुळे होईल, तर 40% अशा ॲडॉल्सन मुली आहेत की ज्यांना ॲनेमिया हा आजार होईल. त्याचबरोबर 18% अशी मुलं आहेत की ज्यांना ॲनेमिया म्हणजेच आयन डिफिशियन्सीमुळे होणारे आजार होतील. ठीक आहे,
तर हे सुद्धा नंबर अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढचा असाच एक महत्त्वाचा अहवाल आहे, तो म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अहवाल 2019. त्यामध्ये आपण दोन महत्त्वाचे आजार बघू. ही न्यूज मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या सोर्समधून कवर करून घेतो आहे. एक जो सोर्स आहे तो आहे द हिंदू, दुसरा महत्त्वाचा सोर्स तो म्हणजे आपला लोकसत्ता. दोन्ही न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या आजारांचा उल्लेख करून राष्ट्रीय आरोग्य अहवाल सांगण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याला दोन्ही रोग जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. याच्यामध्ये जे रुग्णांची संख्या आहे याच्यामध्ये वाढ झाली की कमतरता आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर राष्ट्रीय आरोग्य अहवाल 2019 ज्यानुसार कर्करोगाचा आपण जर विचार केला तर भारतामध्ये 2017 ते 2018 या वर्षामध्ये कर्करोगाच्या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली. म्हणजे कर्करोग जे ज्या व्यक्तींना झाला आहे तर अशांचा नंबर हा 300% वाढला आहे. म्हणजे 2017 ते 2018 ह्या एका वर्षामध्ये 300% कॅन्सर पेशंटचा नंबर वाढलेला आहे. ठीक आहे, कॅन्सर होण्याची बरीचशी कारणं आहेत, जसं की आपली लाईफस्टाईल चेंज होत चालली आहे, त्यानंतर आपल्याला स्ट्रेस येतो आहे, ताणतणाव आहे, खाण्याच्या पद्धती आपल्या चेंज झाल्यात, त्यानंतर तंबाखू दारू हे जनरली आपल्या देशामध्ये बरेचसे लोक सेवन करतात, ॲडिक्टेड आहेत, तर अशा कारणांमुळं कॅन्सरचं प्रमाण हे आपल्या देशामध्ये वाढत चाललं आहे. 2018 सर्वात जास्त कॅन्सरचे रुग्ण हे गुजरातमध्ये आढळलेत. गुजरात राज्याचा कॅन्सरच्या पेशंटच्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक लागतो, दुसरा क्रमांक लागतो कर्नाटकचा, आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे नन अदर दॅन महाराष्ट्र. तर गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र, तर हा सिक्वेन्स लक्षातच ठेवा. क्रम लावा किंवा असे जे काही क्वेश्चन बनतील तर ते तुम्हाला अटेम्प्ट करण्यासाठी हा सिक्वेन्स नक्की कामी पडेल. ठीक आहे, यामध्ये चौथा क्रमांक लागतो तेलंगणा राज्याचा आणि पाचव्या स्थानावरती आहे पश्चिम बंगाल. तर कॅन्सरच्या पेशंट्समध्ये कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो तर गुजरात, हे तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. ठीक आहे, कॅन्सरबद्दल आणि याच टोटल अहवालाबद्दल आपण एका स्पेशल लेक्चरमध्ये सगळी इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तुम्हाला असंच एक लोकसत्तामधला आर्टिकल दाखवतो ज्यामध्ये हाच अहवाल, मात्र रोग थोडासा चेंज झाला आहे. तर देशात 5 वर्षामध्ये डेंग्यू चिकनगुनिया रुग्णसंख्या ही तिप्पट झाली असं सुद्धा या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. तर रोग थोडासा बदलला आहे मात्र रिपोर्ट तोच आहे. तर पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत असताना, शहरीकरण होत असताना, अनियमित पाऊस आणि त्याचबरोबर बदलतं हवामान म्हणजेच वातावरण, तर याच्यामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाचा आजार हा प्रादुर्भाव देशामध्ये गेल्या 5 वर्षात जवळपास तिपटीने वाढल्याचं राष्ट्रीय आरोग्य अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं. 2017 पाठोपाठ 2018 देशभरात सर्वाधिक डेंग्यूंची नोंद महाराष्ट्रामध्ये झाली आहे. ठीक आहे, तर डेंग्यूंच्या रुग्णांमध्ये महाराष्ट्राचा 2018 रिपोर्टमध्ये सुद्धा पहिलं स्थान आहे, 2017 सुद्धा आपण पहिल्या स्थानावरती होतो. ठीक आहे, आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये 5 वर्षात 20% अधिक वाढ झाली, तर असंसुद्धा या रिपोर्टमध्ये दिलं आहे. डेंग्यूंच्या राज्यातील 5 वर्षाची आपण जर स्थिती बघितली तर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या इथं बघा, 2014 8573 होती, मृत्यू 54 जणांचा झाला. 2015 हा नंबर घटला, रुग्णांची संख्यासुद्धा घटली आणि मृत्यू हा 23 जणांचा झाला होता. 2016 हा नंबर परत एकदा वाढला, 6792, 33 जणांचा मृत्यू झाला. 2017 आणखीन मृत्यूचं प्रमाण हे जवळपास दुप्पटच झालं, 65 झालेलं आहे, आणि 2018 हा नंबर 55 आला आहे. पण रुग्णांची संख्या 2018 सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, तर हा एक महत्त्वपूर्ण अहवाल होता ज्याचे दोन वेगवेगळे आजार आपण वेगवेगळ्या सोर्समधून बघितले. लोकसत्तामध्ये डेंग्यूबद्दल आणि चिकनगुनियाबद्दल माहिती दिलेली आहे, तशीच माहिती आपण कॅन्सर या रोगाबद्दल सुद्धा बघितली. मात्र राष्ट्रीय अहवाल हा आपण अगदी इन डिटेलमध्ये बघणार आहे, राष्ट्रीय आरोग्य अहवाल 2019, कारण त्यावरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, डेंग्यूमुळे जे मृत्यू होण्याचं जे प्रमाण आहे ना ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे. महाराष्ट्रानंतर तमिळनाडूचा नंबर लागतो, त्यानंतर कर्नाटकचा, त्यानंतर केरळ, गोवा, तर या 4 राज्यांचा महाराष्ट्राच्या नंतर क्रमांक लागतो आहे. ठीक आहे, आता हे राज्य सगळे किनारपट्टीवरचे राज्य असल्यामुळे तिथं डेंग्यूंचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि त्यामुळं मृत्यूंची संख्यासुद्धा वाढत चालली. ठीक आहे, पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज, ही न्यूज एका व्यक्तीशी संबंधित आहे. इथून पुढे आपण काही न्यूज या व्यक्तींशी संबंधित बघू. तर आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर महेंद्र भवरे, तर अशी एक न्यूज आलेली आहे, लोकसत्तामधलीच न्यूज आहे ही. तर 14व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, संशोधक, साहित्य इतिहासकार डॉक्टर महेंद्र भवरे यांची निवड करण्यात आली. 23, 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी हे साहित्य संमेलन आयोजित केले गेलेलं आहे. 14व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचं आयोजन हे यवतमाळमध्ये झालेलं आहे आणि या दरम्यान त्याचे जे अध्यक्ष असतील ते म्हणजे डॉक्टर महेंद्र भवरे. ठीक आहे, आता त्यांनी कोणती कोणती पुस्तकं लिहिली किंवा त्यांचं शिक्षण काय झालं आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे,
त्याचबरोबर या संमेलनाच्या अध्यक्षपदी आधी कोणत्या कोणत्या व्यक्ती होत्या तर ही माहिती आपण इथं बघू. तर याआधी अध्यक्षस्थानावरती वामनदादा कर्डक हे सुद्धा होते, बाबूराव बागुल, डॉक्टर गंगाधर पानतावणे, राजा ढाले, अविनाश डुळस, यशवंत मनोहर, रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, तर अशा व्यक्तींना अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. डॉक्टर बवरे हे मुंबई विद्यापीठामध्ये मराठीचे अध्यापक आहेत, मराठीचे शिक्षक आहेत, कवी, समीक्षक, संशोधक म्हणून त्यांची त्यांचं योगदान वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राहिलं आहे. चिंताक्रांत, मुलुकाचे रुदन, त्यानंतर महासत्तेचे पिडादान, तर हे त्यांचे कविता संग्रह आहेत, अतिशय प्रसिद्ध कविता संग्रह. दलित कवितेतील नवे प्रवाह, मराठी कवितेच्या नव्या दिशा, दलित कविता आणि प्रतिमा, तर हे सुद्धा त्यांनी जे काही ग्रंथ लिहिले तर हे सुद्धा चर्चेमधले आहेत. डॉक्टर महेंद्र भवरे यांनी आत्तापर्यंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी वाङ्मयामधले जवळपास 8 पुस्तकं लिहिलेली आहेत, 8 पुस्तकांचं त्यांनी संपादन केलं आहे, तर हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही लक्षात ठेवायला हवा. डॉक्टर भवरे यांना महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कारसुद्धा मिळाला आहे, त्याचबरोबर अनुष्ठुप प्रतिष्ठानचा त्यांना विभावरी पाटील पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा समीक्षक पुरस्कार, त्यानंतर प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, विखे पाटील पुरस्कार, शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार, कविता राजधानी, नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार, वामनदादा कर्डक जागृती पुरस्कार, तर असे वेगवेगळे पुरस्कार त्यांना मिळालेत. तर याची नावं तुम्ही लक्षात ठेवा, कारण आपल्याला व्यक्तीवरती फक्त क्वेश्चन न येता त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांना कुठले पुरस्कार मिळाले, त्यांनी कुठली कुठली पुस्तकं लिहिली आहेत, ग्रंथ लिहिले आहेत, तर यांवरती क्वेश्चन बनतात. ठीक आहे, तर ही नावं व्यवस्थितपणे नोट डाऊन करा, या लेक्चरची PDF तर तुम्ही डाउनलोड कराच, म्हणजे तुम्हाला प्रत्येक मुद्दा व्यवस्थितपणे लक्षात राहील. पुढच्या असंच एक चर्चेतल्या व्यक्ती, ही एक कॉम्पिटिशनशी संबंधित आहे, मिस एशिया ग्लोबल 2019 हा किताब सर्बियाच्या एका मुलीला मिळाला आहे, सर्बियाची सारा डाऊन जाऊन विक तर यांना 2019 मिस एशिया ग्लोबल हा किताब मिळाला. ही स्पर्धा कोचीमध्ये आयोजित करण्यात आली होती, केरळामध्ये, तर म्हणून आपल्यासाठी महत्त्वाची आहे की भारतामध्ये याचं आयोजन झालं होतं, मिस एशिया ग्लोबल 2019, आणि हा पुरस्कार सर्बियाच्या सारा डाऊन जॉन विक यांना मिळाला. ठीक आहे, यामध्ये एक भारतीयसुद्धा आहे की जिला मिस ब्युटिफुल फेस हा किताब मिळाला, तर समीक्षा सिंग यांना मिस ब्युटिफुल फेस हा टायटल मिळाला किंवा हा किताब मिळाला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. जे 2020 मिस एशिया ग्लोबल टायटल जे होईल तर ती स्पर्धा मलेशियामध्ये आयोजित केली जाणार आहे, तर हा सुद्धा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 2019 आयोजन तर कोचीमध्ये झालं, केरळमध्ये, 2020 याचं आयोजन मलेशियामध्ये होईल. ठीक आहे, तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, व्यक्तीचं नाव तुम्ही लक्षातच ठेवा, भारतीय जी व्यक्ती ती पण तुम्हाला माहिती पाहिजे. या स्पर्धेमध्ये ना मिस एशिया 2019 हा सुद्धा किताब देण्यात आला, आपण जो बघितला तो आहे मिस एशिया ग्लोबल टायटल, मात्र इथं मिस एशिया 2019 हा सुद्धा पुरस्कार दिला. हा पुरस्कार व्हिएतनामच्या एका महिलेला मिळाला आहे, एका मुलीला मिळाला आहे, तर त्या मुलीचं नाव आहे ग्यॉन थी येन ट्रँग, तर हे प्रोनाऊन्स तुम्ही स्वतःसुद्धा करून दाखवा, इथं एन थोडासा सायलेंट असतो यांच्या नावांमध्ये, तर ग्यॉन थी येन ट्रँग. ठीक आहे, तर ही व्हिएतनामची जिला मिस एशिया 2019 हा किताब मिळाला आहे. ठीक आहे, पुढचे असेच इम्पॉर्टंट व्यक्ती आणि ते आहेत रजनीकांत. रजनीकांत यांना आयकॉन ऑफ गोल्डन जुबली अवॉर्ड हा सन्मान मिळणार आहे 50व्या इफीमध्ये, म्हणजेच 50वं जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होणार आहे गोव्यामध्ये, तर या दरम्यान त्यांना आयकॉन ऑफ गोल्डन जुबली अवॉर्ड हा दिला जाईल. 20 नोव्हेंबरपासून ते 28 नोव्हेंबरपर्यंत याचं आयोजन होणार आहे गोव्यामध्ये. आपण बघितलं की वेगवेगळ्या अशा 14 आपल्या रिजनल म्हणजेच इंडियन नॉन फीचर मूवीज दाखवल्या जातील, त्याचबरोबर 200 वेगवेगळ्या मूवीजसुद्धा दाखवल्या जाणार आहेत, ज्या की 76 देशांमधून असतील, तर असं एक मोठं गोल्डन जुबली सेलिब्रेशन होईल, ज्यामध्ये आयकॉन ऑफ गोल्डन जुबली अवॉर्ड हा रजनीकांत यांना दिला जाईल. ठीक आहे, त्यानंतर पुढचे असे एक महत्त्वाचे व्यक्ती, ते आहेत 28वे व्यास सन्मान विजेते, ज्यांचं नाव आहे लीलाधर जगोरी. लीलाधर जगोरी हे 28वे व्यास सन्मान विजेते असतील. 2018 त्यांना हा व्यास सन्मान दिला जातो आहे, नवी दिल्लीमध्ये हा पुरस्कार दिला जाईल. त्याचबरोबर व्यास सन्मानाबद्दल तुम्हाला माहिती असावं की व्यास सन्मान हा KK बिर्ला फाउंडेशनच्या मार्फत दिला जातो आणि अतिशय प्रेस्टिजियस असलेला हा एक व्यास सन्मान, ज्यामध्ये विजेत्याला 4 लाख रुपये कॅश प्राईज दिले जातात. हा पुरस्कार सगळ्यात पहिल्यांदा 1991 देण्यात आला होता आणि अवॉर्डसाठी एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो की हिंदी भाषेमध्ये त्या व्यक्तींनी साहित्य लिहिलेलं असावं आणि कमीत कमी त्याच्या मागील 10 वर्षांचा जो काही कार्यकाल आहे, म्हणजे 10 वर्षाचं लेखन कार्य जे आहे, तर ते बघितलं जातं
आणि अशा व्यक्तीला ज्यांनी हिंदी भाषेमध्ये साहित्य लिहिलं आहे तर अशा व्यक्तीला व्यास सन्मान दिला जातो. ठीक आहे, तर व्यास सन्मान कोणत्या भाषेमधल्या साहित्यासाठी दिला जातो हा अगदी सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर ती भाषा आहे हिंदी. ठीक आहे, आणि 2018 व्यास सन्मानचे विजेते ठरले आहेत, त्यांचं नाव लीलाधर जगोरी. ओके, त्यांची एक प्रसिद्ध कलेक्शन आहे तर ते पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, जितने लोग उतने प्रेम, तर हे त्यांचं एक फेमस कलेक्शन आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या अशा 12 स्टोरीज आहेत, 12 कविता आहेत. तर हे जे काही कविता संग्रह त्यांचा, तर तो पण तुम्हाला माहिती असावा, व्यास सन्मान विजेते असल्यामुळं त्यांच्याबद्दलची ही इन्फॉर्मेशन तरी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, पुढच्या अशाच एक चर्चेतले व्यक्ती ज्या सध्या आपल्यामध्ये नाहीत, ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर, ते यांचं नुकतंच निधन झालं. त्यांनी वेगवेगळे पुस्तकं लिहिले आहेत, वेगवेगळे त्यांना पुरस्कार मिळाले आहेत, त्यापैकी काही इथं मी तुम्हाला वाचून दाखवतो. गिरिजाघर, देवकुमार, चांदण्यांचे झाड, चंद्रलिपी, चंद्रदेव, आभाळमाया, आत्मभाग, झपाटलेला, तर अशा वेगवेगळ्या त्यांनी कादंबऱ्या लिहिल्यात. तर यासाठी त्यांना बरेचसे पुरस्कार मिळाले, साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर योगदान दिलं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचं त्यांना ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला, पुणे मराठी ग्रंथालयाचा कमलाबाई टिळक पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला आहे, त्याचबरोबर मुंबईच्या श्री अक्षरधन श्री साहित्यिका पुरस्कार त्यांना मिळाला आहे, तर असे बरेचसे पुरस्कार मिळाले आहेत. तर गिरिजा कीर हे नाव तुम्ही लक्षातच ठेवा. वयाच्या 86 वर्षी त्यांचं निधन झालं आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी जवळपास 100 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिलीत, तर अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व जे सध्या आपल्यामध्ये नाही, तर यांवरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर आय होप तुम्ही आजचं लेक्चर हे एन्जॉय केलं असेल. बोर न होणं अभ्यासामध्ये हेच अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वाचं मोटिवेशन आहे की आपल्याला अजिबात बोर नाही झालं पाहिजे, आपल्याला अभ्यास करतच राहावा तर अशी जिद्द असायला हवी. तर म्हणून तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यासाला इंटरेस्टिंग वेमध्ये बनवा, त्यासाठी वेगवेगळ्या ट्रिकसुद्धा यूज करा की आपण अभ्यासाला कशा पद्धतीने इंटरेस्टिंग बनवू, त्यासाठी थोडंसा प्लॅन करा की आपण अभ्यासाला कसं इंटरेस्टिंग बनवू शकतो, आपण अभ्यासामध्ये दिवसभर कसं गुंतू शकतो, तर असे काही वेगवेगळे आयडियाज वापरून स्वतःला अभ्यासामध्ये एंगेज ठेवा. त्यासाठी आता बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं की टेलिग्राम असेल, तिथं तुम्हाला अभ्यासाचं बरंचसं काही मिळतं, फेसबुकचा वापर तुम्ही अभ्यासासाठी करू शकता, तर असं वेगवेगळं मटेरियल अवेलेबल आहे. इवन विजन स्टडीवरती तुम्हाला करंट अफेअर सेक्शनमध्ये, डाउनलोड सेक्शनमध्ये आम्ही फ्रीमध्ये बराचसा कंटेंट दिलेला आहे. तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट ह्या फ्रीमध्ये सुद्धा असतात, तर तिथं डेली टेस्टसुद्धा होत आहेत. तर या सगळ्या तुम्ही गोष्टींचा लाभ घेऊन स्वतःच्या अभ्यासाला इंटरेस्टिंग बनवा. आणि ज्या विद्यार्थ्यांची थोडीशी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, थोडंसं एक पाऊल पुढं जायचं आहे, तर अशांनी टेस्ट सिरीजमध्ये ॲडमिशन घ्या, मॅक्झिमम प्रॅक्टिस तुमची होईल. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला अपडेट दिलेलं आहे की विजन स्टडीवरती आम्ही STI PSI AOC साठी सेपरेट एक बॅच सुरू करतो आहे, ॲडमिशन्स 15 नोव्हेंबरपासून सुरू होतील, त्याच्या डिटेल तुम्हाला 12 नोव्हेंबरपर्यंत मिळतील. ठीक आहे, तर येणाऱ्या इथून पुढचे सगळे लेक्चर्स बघत राहा, अभ्यास करत राहा आणि हेल्दीज फूड खा. ठीक आहे, तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.